नमस्कार, मी किरण ठाकूर, एक ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. बघा, आता येणाऱ्या रविवारी म्हणजे 5 तारखेला पौर्णिमा आहे. मग पौर्णिमेला आपण असे कोणते उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि पैसा सुद्धा राहील, आज याचविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. पौर्णिमा म्हटली की आपल्या डोळ्यासमोर चंद्र दिसतोच, आणि चंद्र आपल्या कुंडलीमध्ये मनाचा राजा असतो. मग आपल्याला कुंडलीनुसार पण काही मार्गदर्शन करणार आहे, आणि आपल्या घरामध्ये पैशांची आवक वाढवण्यासाठी लक्ष्मी मातेचे काही उपाय सांगणार आहे. सर्वात आधी आपण बघूया की सुख समृद्धी आपल्या घरामध्ये कशी विराजमान राहणार. बघा, जेव्हाही पैशांची गोष्ट येते, जर आपल्या घरामध्ये सतत कटकट असेल, नकारात्मकता असेल, तिथे लक्ष्मी वास करत नाही. पण आपल्याला ही जी कटकट आहे, ही दरिद्रता आहे, ही दूर करायची आहे. मग दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला एक काम करायचं आहे. सगळ्यात आधी तर जेव्हाही आपण आपल्या घरी सकाळी सत्यनारायण वगैरे करत असेल, ते तर ठीक आहे, काही जण करतात, पण ज्यांच्यामुळे नाही होत एवढ्या विधी, त्यांनी काय करायचे, खायचे 2 पानं घ्यायचे. गोडवाले पान असतात ना जे आपण खातो, ते 2-2 जोडी घ्यायची. जसं 2 पानाचा 1 जोडी, 2 पानाची 2 जोडी, असे 4 जोड्या घ्यायच्या, म्हणजे 2-2 पानं. त्यानंतर त्याच्यावरती 1-1 सुपारी ठेवायची, आणि थोड्याशा अक्षदा टाकायच्या, हळदी कुंकानी पूजा करायची आपल्या देवघरामध्ये, आणि गुलाबाचं फूल दोन्ही पण जोडींवर वाहायचं. 1 विष्णू आणि 1 लक्ष्मीचं जोडपं असं आपण तयार केलेलं आहे पूजेमध्ये. त्यानंतर 1 कमलगठ्ठ्याच्या माळीने ओम लक्ष्मी नारायणाय नमः याचा जप करायचा. तिसरी गोष्ट, प्रसादामध्ये तुम्ही तांदळाची खीरसुद्धा बनवू शकता, ही अत्यंत प्रिय आहे लक्ष्मी मातेला आणि विष्णू भगवानांना. त्यानंतर हेच जे तुम्ही पानाचा विडा वगैरे फूल घेतलेलं आहे, तुमच्या आजूबाजूला जर लक्ष्मी मातेचं मंदिर असेल तिथे अर्पण करा. एवढ्या चांगल्या हिलिंग पॉवरनी की माझ्या घरामधली दरिद्रता दूर जात आहे, आणि आमचंही नवरा बायकोची बॉन्डिंग जुळत आहे, असं दर पौर्णिमेला जेव्हा तुम्ही करणार, तुम्हाला तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतील. जर लक्ष्मी मातेचं मंदिर नसेल, कोणत्याही देवीचं असेल, तिथेही अर्पण केलं तरी चालेल. आता दुसरी गोष्ट, आपलं मन नेहमी नाराज राहतं, आपलं मन लागत नाही. आणि बघा, चंद्र तसाच आहे ना, थोडा थोडा निघतो, पौर्णिमेला एकदम मोठा होतो. तसंच आपला राग असतो, आपल्या आपलं मन लागणेनं राग, द्वेष, ह्या सगळ्या गोष्टी. मग आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी एक काम करायचं आहे. ज्या व्यक्तीला वाटतं की मी खूप नाराज आहे, माझ्या कोणासोबत बॉन्डिंग जुळत नाही, आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्या शब्दावर कोणी असा ठाम निर्णय देत नाही, अशा व्यक्तींनी पौर्णिमेमध्ये पूर्ण चंद्र ज्या दिवशी असतो पौर्णिमेच्या दिवशी रात्री त्राटक करायचा. आता कसं करणार, तो चंद्र आपल्यावर डोळ्यावरती त्राटकचं काम करतो. बघा, आपण सूर्याला तर जल देतो की नाही, सूर्यभगवानही त्राटकचं काम करतात, तेजी देतात, तसंच चंद्र भगवान आपल्याला मनाला थंडावा देतात. म्हणून शंकर भगवानाच्या मस्तिष्कवरती म्हणजे डोक्यावरती तुम्ही बघितलं असेल तर चंद्र पण आहे आणि गंगा माता पण आहे, पाणी पण बॉडीला थंडावा देते. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, माझं मन लागत नाही, तुम्ही पण चंद्रामध्ये 10 ते 15 मिनिटं बसायचं आणि चंद्राकडे बघायचं, त्यांनी त्राटकचं काम होईल, तुमच्या मनाचा चंद्रमा मजबूत होईल. आता तिसरी गोष्ट, पौर्णिमेच्या दिवशी होत असेल तेवढं व्हाईट कलरचे कपडे घाला, आणि खीर जेव्हा बनवता घरात सगळ्यांना द्या, लक्ष्मी मातेला द्या. यांनी काय होईल, आपल्याला आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या कुंडलीमधले चंद्रमा मजबूत होताना दिसेल. आपले मन का जुळत नाही माहिती आहे का? आपण घरामध्ये म्हणतो की माझं कोणासोबत पटत नाही, कारण मनाचे तार जुळत नाही आणि आपण पण जुळून घेत नाही. कधी कधी काही गोष्टी जुळून घ्यावं लागतात. तुम्ही खीर बनवा, हा मी दिलेला उपाय आहे, हा करा. आता एक तिसरा उपाय सांगते, आपल्या घरी सगळ्यांच्या घरी तुळशी माता असते. आता तुळशी माता काही लोकांकडे नसेल तर त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली पण हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी केला तरी चालेल. तुपाने भरलेला एक दिवा घ्यायचा, मातीचा वगैरे, त्याच्यामध्ये थोडे केशर टाकायचं आणि एक विलायची टाकायची. ते तुम्ही तुळशी मातेसमोर संध्याकाळी तो दिवा लावा पौर्णिमेला, आणि प्रार्थना करा तुळशी मातेला की माझ्या घरामधली दरिद्रता जात आहे आणि सगळं संकट दूर होत आहे. जर तुळशी नसेल तर काही पिंपळाच्या झाडाखाली पण हा उपाय करू शकतात, कारण तिथे विष्णू आणि लक्ष्मी मातेचा वास असतो. हे उपाय जेव्हा तुम्ही दर पौर्णिमेला करणार, तुम्हाला तुमच्यामध्ये पण रिझल्ट दिसतील आणि तुमच्या घरामध्ये पण. म्हणून नेहमी प्रयत्न करते की आपल्याला खूप चांगले चांगले उपाय देऊ, की जेणेकरून आपल्या सर्वांना पॉझिटिव्हिटी मिळेल.